कहते हो नमस्कार, भगवान धन्वंतरींना नमन करून व गुरुवर्य जोशीनाना स्मरण करून दिनांक 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर येथे निद्रानाश निदान व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. श्रोते हो, निद्रानाश म्हटलं तर 25% लोकांना हा आजार राहतो आणि त्यामुळे अनेक विकार आपल्या शरीरात निर्माण होतात. तर यासाठी आयुर्वेदामध्ये पादाभ्यंग ही विशेष चिकित्सा, त्याबद्दल आपण आज मार्गदर्शन मी करणार आहे. पादाभ्यंग अभ्यंगम आचरेत नित्यम स जराश्रम वात पहा. आचार्य वाग्भटाचार्यांनी रोज अभ्यंग करायला सांगितलेलं आहे, पण आज आपण धकाधकीच्या जीवनामुळे रोज अभ्यंग करू शकत नाही, त्यामुळे त्यांनी एक शिरह श्रवण पादेशु तम विशेषेण शीलयेत की आपण कमीत कमी डोक्यावर मालिश करणे, कानामध्ये तेल टाकणे आणि पादाभ्यंग करणे हे नियमित करणे आवश्यक राहतं. याच्यामुळे अनेक विकार आपले बरे होतात असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. आचार्य चरकाचार्यांनी मात्राशितीय अध्यायामध्ये असं सांगितलं आहे की नियमित पादाभ्यंग केल्याने वाताचे विकार पूर्णपणे नाहीसे होतात. वाताचे विकारामध्ये मुख्यतः सायटिका, ज्याला गृध्रसी आयुर्वेदामध्ये म्हणतात, त्यांनी त्याचा पूर्णपणे आपल्याला आराम मिळतो. पादाभ्यंगाचा दुसरा विशेष फायदा म्हणजे की डोळ्याचे जेवढे काही विकार आहेत, जसं डोळ्याची जळजळ आहे, चष्म्याचा नंबर वाढतो आहे किंवा डोळ्यामध्ये रुक्षता आलेली असेल, तर अशासाठी पादाभ्यंग करणं जरुरीचं आहे. पादाभ्यंगाचा तिसरा महत्त्वाचा फायदा असा आहे की त्यांनी झोप शांत लागते, की रोज रात्री 10 ते 15 मिनटं तळपायाला जर कास्याच्या वाटीने आपण मालिश केली तर आपल्याला झोप शांत लागते, आणि झोप शांत लागली तर आपल्याला जे काही स्ट्रेस इंड्यूस किंवा स्ट्रेन की मानसिक तणाव, शारीरिक थकवा, हा पादाभ्यंगाने त्वरित चालला जातो. त्यामुळे नियमित पादाभ्यंग करणं आवश्यक आहे. पादाभ्यंग हे 10 ते 15 मिनटं करणं रोज रात्री आवश्यक आहे. पादाभ्यंगाचा आणखी महत्त्वाचा फायदा की ज्यांना डायबिटिक न्यूरोपॅथी, की ज्यांना पायामध्ये मुंग्या येणं, सेन्सेशन नसणं, यासाठी पादाभ्यंग आपण नियमित केल्यास डायबिटिक न्यूरोपॅथी हा विकार पूर्णपणे नाहीसा होतो. पादाभ्यंग कोणत्या तेलाने करायला पाहिजे? तसं आचार्य वाग्भटाचार्यांनी असं म्हटलं आहे की तिळतेल, बलातेल, चंदन बला लाक्षादी तेल किंवा तूप यांनी पादाभ्यंग करणं आवश्यक आहे. जर आपल्याला वात आणि कफ हा विकार असेल, त्यांनी तिळतेल यांनी पादाभ्यंग करावे, आणि ज्यांना उष्णताजन्य विकार असेल त्यांनी तुपाने पादाभ्यंग करणं आवश्यक आहे. तर चला तर श्रोते हो, दिनांक 1 ते 5 या फेब्रुवारी दरम्यान सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर येथे या शिबिराचा सर्वांनी फायदा घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद.